नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे चाटचा प्रकार बनवतो आहे आपण चना मसाला चाट. एकदम सोपा, पटकन होणारा, टेस्टी आहे, तोंडाला चव आणणारा आहे आणि तेवढाच रुचकर आहे, सगळ्यांना आवडणारा असा आहे. तर बघूया आपण त्या काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्याला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल. त्यामुळे बेल आयकनला जरूर क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता चना मसाला चाट. आज आपण बनवतो आहे चना चाट मसाला. अगदी चणे घरात भिजवून उकडून आपण करणार आहोत हे घरात आणि एकदम छान सोपे आणि एकदम टेस्टी असं होतं आहे एकदम. तर बघूया आपण ते कसे बनवायचा चना चाट मसाला. चना चाट मसाला बनवतो आहे आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला हवेत काळे चणे. हे रात्री भिजत घातले होते आणि भिजवून त्याच्यानंतर सकाळी त्यांना मी पाण्यामध्ये उकडत ठेवले. अर्धा चमचा मीठ टाकलं आणि ते उकडून घेतलेत आणि त्याचं पाणी काढून घेतलं आणि हे असे छान सुके करून घेतलेले आहेत मी. हे 1/2 किलो चणे आहेत. 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 मिडियम साईजचे टोमॅटो तेही बारीक कापून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर लागेल आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे. 1 बटाटा उकडून त्याची सालं काढून आपण कापून घेतलेला आहे मी हा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने कुस्करून पण घेऊ शकता. 1 काकडी बारीक चिरून घेतलेली आहे. 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आपण, कमी तिखटाच्या मिरच्या आहेत या, त्याच्यामुळे मी 2 घेतलेल्या आहेत. तिखट असतील तर तुम्ही कमी घेतल्या तरी चालतील. 1 टीस्पून धनेजिरा पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, 1/2 लिंबाचा रस हा आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि मीठ आपण चवीप्रमाणे घेणार आहोत. तर आता आपण चना चाट मसाला बनवायला सुरू करूया. चना चाट मसाला करण्यासाठी मी मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यात करणार आहे मी आणि त्यात घालूया आपण हे चणे. चणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रात्रभर भिजत घातले मी. सकाळी त्यांना त्याचं पाणी काढून टाकलं, स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांना 1/2 चमचा मीठ घालून उकडून घेतलेले आहेत मी आणि हे उकळल्यानंतर त्याला गाळून घेतले, पाणी काढून घेतलं ह्याच्यातलं म्हणजे आणि हे एकदम छान सुके झालेले आहेत. ह्याच्यात घालूया आपण हा कांदा. कांदा छान बारीक चिरून घेतला आहे मी. 2 टोमॅटो तेही बारीक चिरून घेतलेत मी. 1 बटाटा काकडी एकदम मस्त फ्लेवर, छान चव येते सगळ्याने. आपण चाट मसाला खरं तर आपण हे चना चाट मसाला आपण बाहेर जाऊन खात असतो म्हणून आपण म्हटलं घरात करूया की जेणेकरून आपल्याला ह्याची छान भरपूर पण खाता येतं आणि छान चवही मिळते. आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान पैकी. मिक्स झाल्यानंतर हे आपण सगळे सुके मसाले घालून घेणार आहोत. सर्वप्रथम ही हिरवी मिरची, धणेजिरा पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ. चवीप्रमाणे मीठ आपण चण्यामध्ये पण उकडताना घातलं होतं पण ते अगदी 1/2 टीस्पून घातलं होतं. मिक्स करून घेऊया आपण हे. लिंबाचा रस घालूया. लिंबाचा रस आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. थोडं छान चटपटीत होण्यासाठी लिंबाचा रस मस्त लागतो. मिक्स करून घेतल्यानंतर हे छानपैकी मिक्स झालं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. आणि कोथिंबीर भरपूर मस्त लागते, मस्त दिसते आणि आपला अगदी चना चाट मसाला तयार आहे. मस्तपैकी सर्व करूया आपण याला बोलमध्ये आवडीप्रमाणे. आपल्या तयार आहे आपला चना चाट मसाला. तयार आहे आपला चना मसाला चाट.
सोपा आहे, पटकन होणारा आहे आणि तेवढ्यात टेस्टी आहे. घरी बनवल्यामुळे भरपूर पण खाऊ शकतो आपण हे, आणि अगदी मुलांना कुठल्याही वेळेला आपण हे करून देऊ शकतो. मुलांच्या तोंडाची चव पण बदलते, आपल्या तोंडाची चव पण बदलते, आणि बाहेरचं खायला नको, मस्तपैकी घरातल्या घरात तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे हा. तर नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा. असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.